नमस्कार मित्रांनो, द अनचार्टेड सातारच्या या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका पांडवकालीन शिवमंदिरात. होय मित्रांनो, हे पांडवकालीन शिवमंदिर परळी गावाच्या एकदम जवळ आहे. सातारपासून परळी गाव हे 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तुम्ही जर तिकडे गेलात तर परळीपासून पुढे केळवलीकडे एक रस्ता जातो आणि याच रस्त्यावरती हे पांडवकालीन शिवमंदिर आहे. तर मी आता तुम्हाला तिकडेच घेऊन चाललो आहे. हर हर महादेव. जटाटवीगलज्जर प्रवाह पावितस्तरेखरे वलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गमुखबालिका डमट्टमट्टमन्निनादमट्टमर्वयुज्जकार चण्डताण्डवं तनोतुर शिव शिवम् इथे. या मंदिराचे नाव देखील आहे श्री केदारेश्वर मंदिर परळी. शिवसांब हर 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 हर. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे तिचे काही कोरीव काम केलेलं आहे, तिची कल्पना देखील तुम्ही करू नाही शकणार, इतके सुंदर आहे. इथे तुम्ही बघू शकता ही नागदेवतेची मूर्ती आहे. इथे हे खांब, अतिशय प्राचीन असे हे मंदिर आहे. शिवसांब हर 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 हर. हर हर महादेव. हर हर महादेव. या ठिकाणी लाईट नसल्यामुळे थोडासा अडथळा येतोय आम्हाला शूटिंगसाठी, पण तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो. इथं बघा, या हे नक्षीकाम केलेलं बघा या स्तंभावरती. इथे बघा, हा मेन स्तंभ आहे. आणि ही आहे नंदीची मूर्ती. तर मित्रांनो, आता मी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर थोडासा एक्सप्लोअर करतोय. इकडे बघूयात आपण काय ते. हे मंदिराची बॅक साईड आहे. अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे. इकडे एक 4 दगडांवरती असं हे दगड रचलेले आहेत. ॲक्च्युली काय बांधकाम नाही आहे, काय एक्झॅक्ट ते सांगता येणार नाही. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथं पूर्णपणे झाडी वाढलेली आहेत, त्यामुळे या मंदिराला प्रदक्षिणा देखील तुम्ही मारू शकत नाही.
पण आता तिथं एक बोर्ड लावलेला आहे, त्यानुसार या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. इथे आणखी एक शिवमंदिर आहे, हे वेगळ्याच प्रकारचं मंदिर आहे थोडंसं. शिवसांब हर 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 हर. दोन गाई आहेत,